आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण, खेत्या भांडवली कर्जास 60% सूट देण्याची मागणी. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. खेत्या भांडवलावरील कर्जास 60% सूट देण्यात यावी, तसेच प्रति युनिटला 2 रुपये प्रमाणे वीज द्यावी अशा मागण्याचे निवेदन यावेळी प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी भाजप सरकारने केलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही याबद्दल भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सतीश कोटिया, चंद्रकांत पाटील, दत्ता कनौजे, राहुल निमणकर, सोलगे शहापूरकर यांच्यासह अनेक यंत्रमागधारक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.